नमस्कार, लक्ष्य विधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। ओबीसींनी आपल्या आरक्षणाला टिकवण्यासाठी आणि आपल्या आरक्षणात इतर कोणालाही घुसू न देण्याच्या नावाखाली आपल्या समाजाचं संघटन सुरू केलंय। हे संघटन तसं काही नवीन नाही, काल परवापर्यंत ते होतं, ते आता अधिक बळकट व्हावं या उद्देशानं अधिकृतरित्या मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलनाची सुरुवात झाली। महाराष्ट्र सरकारमधले मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत जालन्यामध्ये ओबीसींनी मोठं संमेलन भरवलं आणि त्यातून त्यांच्या आरक्षणविषयक समाजाच्याही इतर काही भूमिका अशा विविध विषयी चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अंती कोणत्याही परिस्थितीत ओबीसींमध्ये इतर कुठल्याही समाजाची घुसखोरी होणार नाही यासाठी सगळ्यांनी जागं राहावं अशी हाक समाजाला देण्यात आली। एका बाजूला ओबीसींच्या या आंदोलनाच्या निमित्तानं चळवळ उभी राहत असताना दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडे या चिरपरिचित ओबीसी नेतृत्वानं ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा हा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आणला आणि त्यानंतर जनगणनेच्या निमित्तानं ओबीसींची वेगळी नोंद गरजेची आहे की नाही यावरचा वाद सुरू झाला आहे। एका बाजूला ओबीसी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जनगणनेमध्ये अधोरेखित करण्याचा आग्रह करतात, दुसऱ्या बाजूला अशा स्वतंत्र आणि अधोरेखित करण्याच्या आग्रहाला काही जणांचा विरोध आहे। जनगणना म्हणजे त्या देशात ज्या देशात ती होते त्या देशात नागरिक आणि वास्तव्यात असलेल्या लोकांची संख्या, या जनगणनेच्या आधारे कोणत्या समाजाची संख्या किती आहे ते निश्चित होतं, या जनगणनेच्या आधारे त्या समाजाला आणि जर तो वंचित घटक असेल तर त्याच्या विकासाच्या साठी किती रक्कम द्यायची हे अर्थसंकल्पात ठरतं आणि त्याचबरोबर त्या समाजाला जर तो वंचित घटक असेल तर प्रगतिशील आणि पुढारलेल्या समाजाच्या सोबत आणण्याचा प्रयत्न केला जातो। थोडक्यात सामाजिक न्यायाच्या साठी एक मूलभूत तत्व या नात्यानं जनगणनेकडे पाहिलं जातं। या जनगणनेत स्वतःच्या समाजाची आकडेवारी अधोरेखित करण्याच्या निमित्तानं पुढची अनेक पावलं ज्यात राजकारण दडलेलं आहे ती टाकण्याच्यासाठी तर अशा प्रकारे स्वतंत्र जनगणनेचा आग्रह केला जात नाही ना, हा प्रश्न त्यानिमित्तानं उपस्थित होतोय आणि म्हणूनच आजची लक्षवेधी चर्चा जातनिहाय जनगणनेचा आग्रह का। आजच्या आपल्या चर्चेमध्ये होणारे सहभागी मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय मी आपल्याला करून देतो, पण त्यापूर्वी पंकजा मुंडे यांच्याकडून जे विधान केलं गेलं त्याचा तपशील आपल्याला देणं गरजेचं आहे। पंकजा मुंडे यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे आणि त्यात त्यांनी त्यांचे वडील भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं एक भाषण टाकलंय। गोपीनाथ मुंडे संसदेमध्ये स्वतंत्र जनगणनेच्या बाबतीत काय भूमिका मांडत होते ते ऐका। 52% ओबीसी है उनको 52% आरक्षण मिलना चाहिए, लेकिन कोर्ट ने फैसला किया 50% आरक्षण। क्यों? वाय आरक्षण? जो लोगों को आज तक सोशल जस्टिस नहीं मिला, सामाजिक न्याय नहीं मिला, जो दूसरे के बराबरी के नहीं है उनको न्याय देने के लिए आरक्षण आया, और उसके आरक्षण किस आधार पर दिया जाता है? केवल जाति के आधार पर ही आरक्षण दिया जाता है, इसलिए जनगणना आवश्यक है। जनगणना ओबीसींची स्वतंत्र का आवश्यक आहे ते गोपीनाथ मुंडेंच्या शब्दात आपण ऐकलं। आपण आपल्या मान्यवरांकडे जातोय। आपल्या सोबत ओबीसींचे नेते JD तांडेल मुंबईत आमच्या स्टुडिओमध्ये आहेत, त्याचबरोबर आपल्या सोबत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील जोडले गेलेले आहेत, आपल्या सोबत आरक्षणाचे अभ्यासक माजी खासदार तसंच विधान परिषदेचे सदस्य राहिलेले हरिभाऊ राठोड आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश हाके सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गणेशजी, पहिला प्रश्न आपल्याला आहे, ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेचा आग्रह पंकजा मुंडेंनी नेमका त्याच वेळी त्याच कार्यक्रमाच्या आसपास का करावा ज्या वेळेला विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसी उभा राहताना दिसत होता?
नहीं प्रसाद जी, आपण आता ज्या आमच्या दिवंगत नेत्यांचा आपण उल्लेख करून त्यांची जी काही संसदेमधली त्यांच्या भाषणाची जी क्लिप आपण दाखवली, खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीची सुरुवातीपासूनची भूमिका ओबीसीच्या जनगणनेच्या संदर्भात आहे. मुंडे साहेबांनी गणेशराव आपण आपण तुमच्या भूमिकेच्या संदर्भात नाही प्रश्न विचारला, मी टायमिंगचा प्रश्न तुम्हाला विचारलाय. नाही मुळात तुम्हाला बघा तो योगायोग समजा, पण गेल्या अनेक दिवसापासून पंकजाताईशी माझंही अनेक बोलणं होत होतं आणि चर्चा होत होती तेव्हा पंकजाताईंनी सुद्धा हा मुद्दा आपल्याला लावून धरला पाहिजेत, आपला उचलला पाहिजेत आणि ओबीसीची जनगणना व्हायला पाहिजेत याबद्दलची त्यांनी माझ्याबरोबर ती चर्चा केली होती. आता तो हा मुद्दा त्यांनी, तुम्हाला असं वाटत असेल की या वडेट्टीवारांच्या या ओबीसी मेळाव्यामुळे आता काँग्रेसचे नेते वडेट्टीवार हे ओबीसीची मेळावे घेत आहेत म्हणून पंकजा पुढे आलेत, असं नाही. तर खरं म्हणजे उघडपणे आणि भारतीय जनता पार्टीने किंवा आमचे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी खऱ्या पहिल्यांदा ओबीसीच्या जनगणनेच्या संदर्भामध्ये आवाज उठवलेला होता आणि मला असं वाटतं की आता त्याच्यानंतर म्हणजे 2011 साली मुंडे साहेबांनी संसदेमध्ये केलं, त्याच्या अगोदर अनेक वेळेला बाहेर सुद्धा इकडे महाराष्ट्रामध्ये असेल मग जाहीर कार्यक्रमातून असो मुंडे साहेबांनी आपली भूमिका केलेली होती. गणेशराव आपण असं म्हणत आहात की ज्या वेळेला पंकजा मुंडेंनी हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणला ते केवळ आणि केवळ योगायोगाचंच एक कारण समजावं. आत्ताच्या घडीला आपण त्या ज्या ट्विटमध्ये त्यांनी काल खरं तर हिंदीमध्ये ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये काय बोलल्या ते पाहणार आहोत. दरम्यान तुम्ही तुमची फ्रेम थोडीशी ऍडजस्ट करून घ्या, तुम्ही फारच खाली वाकून बोलता आहात, ताठ मारेन आपल्याला बोलायला हवं. गणेशजी आपण पटकन एकदा पंकजा मुंडेंचं ट्विट पाहूयात. पंकजा मुंडेंनी ट्विट हिंदीमध्ये केलं, आम्ही त्याचा मराठी रूपांतरित मसुदा आपल्याला दाखवतोय. त्या म्हणतात आम्ही पण या देशाचे नागरिक आहोत, यात आम्ही म्हणजे ओबीसी, आम्हालाही यामध्ये मोजा असा त्यांचा आग्रह आहे. त्या पुढे म्हणतात ओबीसींची जनगणना ही एक गरज आहे, ती अपरिहार्य आहे. आता या मुद्द्यावरची चर्चा पुढे न्यायची आहे. अपरिहार्यता हा एक अत्यंत महत्वाचा चर्चेतला टप्पा आहे. मला हरिभाऊ राठोड यांना विचारायचं आहे. हरिभाऊ, अपरिहार्यतेच्या आधारे जनगणनेमध्ये ओबीसींची नोंद व्हावी हा आग्रह आहे, अशा प्रकारची नोंद यापूर्वी कधी झालेली आहे की कधीच झालेली नाही? प्रसादजी, हे आरक्षण, जनगणना, ओबीसी, एससीबीसी हे सगळं अनेक लोक गैरसमज खूप आहे आपल्या समाजामध्ये. खरं म्हणजे माननीय गोपीनाथजी मुंडे यांनी जेव्हा पोट तिटकीने हा प्रश्न मांडला त्यावेळेस आम्ही सगळे भेटलो, माननीय सोनियाजी गांधी यांना भेटलो. सगळ्यांना भेटल्यानंतर काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की या देशाची जनगणना झाली पाहिजे. त्यासाठी कायदा केला 2011 मध्ये, तो एक ॲक्ट पास झाला की सामाजिक सर्वेक्षण अँड कास्ट वाईज सेन्सस, ते झालं आहे. ते 2011 सुरू झालं होतं, 2014 त्यांनी सेन्सस आणि आर्थिक सर्वेक्षण सबमिट केलं आहे सरकारला. आज तुम्हाला सांगतो केंद्र सरकारकडे उपलब्ध आहे. गेल्याच वर्षी दिवंगत आपले अरुण जेटलीजी ते वारण्याच्या पूर्वी त्या ज्यावेळेस त्यांना लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारला होता की जनगणना जातीवार तुम्ही कधी जाहीर करणार आहात, तर ते म्हणाले की काही चुका झाल्या आहेत ते आम्ही दुरुस्त करतो. त्यावेळेस 8 लाख चुका काहीतरी राहिल्या होत्या, त्या दुरुस्त केल्यानंतर आम्ही जाहीर करणार आहोत. आज खरी परिस्थिती आहे की जनगणना करा ही मागणी करायला नको, जनगणना जारी करा. माननीय मोदी साहेबांना आपण हे सांगायला पाहिजे की जी झालेली जनगणना आहे तुम्ही जारी करा. ते सांगा मला की हरिभाऊ आपण ज्या पद्धतीने हिंदीमध्ये म्हणतात ना की कहाणी में ट्विस्ट, तशा पद्धतीने तुम्ही चर्चेमध्ये ट्विस्ट आणलाय. तुम्ही दोन ट्विस्ट समोर आणलेत. पहिला असा आहे की 2014 साली जातनिहाय जनगणनेचा तपशील सादर झालेला आहे आणि दुसरं जातनिहाय जनगणना करा असा आग्रह करण्याऐवजी केलेली जनगणना प्रसिद्ध करा असा आग्रह करायला पाहिजे. गणेशराव, या दोन ट्विस्ट बद्दल आपलं उत्तर आणि आपली अधिकृत भूमिका काय? हरिभाऊ जी म्हणाले ना की दोन गोष्टी आहेत की ज्या पद्धतीनं 2011 साली संसदेमध्ये अशा स्वरूपाची मागणी माननीय मुंडे साहेबांनी केली त्याच्या अगोदर जनगणना जातनिहाय जनगणना करण्याच्या संदर्भामध्ये सरकारचा काही तो निर्णय नव्हता. 2011 साली ज्या पद्धतीनं जी जनगणना झालेली आहे त्या जनगणनेमध्ये म्हटलं तसं की माननीय
स्वर्गीय जेटली साहेबांनी या संदर्भामध्ये आपलं उत्तर हे दिलेलं होतं आणि त्या उत्तराप्रमाणे आपण ती जनगणना ही त्याच्यात मिस्टेक्स काही चुका आहेत काही दुरुस्त्या आहेत आणि त्या वेगळ्या पद्धतीने त्याचा एक खोपर्मा निर्माण करून ही जनगणना केली पाहिजे या भूमिकेशी त्यावेळेला त्यांचा उल्लेख केला होता. अच्छा, म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की ज्या सुधारणा करायला लागतील त्याच्यासाठी वेगळा मसुदा लागेल आणि वेगळ्या पद्धतीचा फॉर्म भरून घ्यायला लागेल. म्हणजे थोडक्यात तुमच्या लेखी पुन्हा एकदा शिरगणती होण्याची गरज आहे का? यस, निश्चितपणे. माझं म्हणणं असं ते हरभाऊ जे म्हणतात ना की त्या ती जनगणना जी आहे ते त्यामध्ये काही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि अरुणजींनी जे जाहीरपणे जे उत्तर दिलं होतं ते उत्तर म्हणजे माझं म्हणणं आहे की ते सर्व सगळ्यांसाठीच ते आहे. त्यामुळे आता जी म्हणून आता एक ज्या पद्धतीनं सुधारणा करून आता 2001 म्हणजे आता 21 आपल्याला त्याला 10 वर्ष पूर्ण झालेले जनगणनेला आता ती जनगणना नव्या पद्धतीप्रमाणे करण्याची आवश्यकता आहे. ठीक. और अरुण जेटली जी वारण्याच्या पूर्वी लोकसभेमध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे पण परत घोळ घालण्याचं काही कारणच नाही. अरुण जेटलींनी दिलेल्या उत्तराच्या नंतर हा घोळ कोण घालत आहे? हरिभाऊ, हा घोळ कोण घालत आहे? सरकार, केंद्र सरकार नाही, केंद्र सरकार जनात करण्याच्या संदर्भामध्ये जी स्पष्टता, ज्या पद्धतीची तयारी आणि ज्या पद्धतीचे जे फॉर्म्स आहेत ते करायला ज्याला तपशील ज्याला म्हणतो आपण काय तसं त्याच्या तपशिलाच्या अनुषंगाने तशा पद्धतीची जनगणना 2011 साली झालेली नाहीये. बरं, आणि आपला आवाज खूप बारीक येतोय त्यामुळे मी आत्ता या क्षणाला आपल्याला थांबवतो. आपला आवाज आपण थोड्याच वेळात तांत्रिक दृष्ट्या दुरुस्त करून घेऊ. जेडी तांडेल यांच्याकडे जाण्याची वेळ आहे आता पटकन. जेडी तांडेलजी, जे सगळं आपल्या समोर आलं, एका बाजूला जनगणनेची मागणी, दुसऱ्या बाजूला जनगणना झाल्याची माहिती आणि त्यातला एक पुढचा टप्पा की जनगणना करण्याचा आग्रह धरण्याच्या ऐवजी जनगणना सार्वजनिक करा जात निहाय झालेली, हा आग्रह धरायला पाहिजे. हरिभाऊ राठोड यांच्या या मागणीला ओबीसींचा पाठिंबा असणार आहे का? नाही, ॲक्च्युली काय माहिती का की आत्ता असं म्हणतात की 2011 जनगणना जी झाली होती त्याच्यामध्ये काही तांत्रिक चुका झाल्या होत्या, तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी त्यांनी वेळ घेतला, परंतु त्या चुका दुरुस्त केल्या काय नाही केलं ते माहिती नाही. परंतु आता 2021 जनगणना आपल्या समोरच आहे, त्या जनगणनेमध्ये ती जनगणना ॲक्च्युली जात निहाय व्हायला पाहिजे, सगळ्यांची व्हायला पाहिजे, सगळं सर्व समायांची, त्या सर्व समायांची, प्रत्येकाचा त्यामध्ये हिस्सा किती आहे, प्रत्येक समाज किती आहे आणि त्यानुसार ओबीसी किती आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती पडेल आणि ओबीसींसोबत मराठा समाजही किती आहे तेही माहिती पडेल. अच्छा, आणि आबासाहेबांना मग प्रश्न विचारण्याची वेळ येते. आबासाहेब काय म्हणणं आहे ते ऐकलंय. त्यांचं म्हणणं आहे ओबीसींची जनगणना आता 2021 आणायचे आलंच जवळ सुरूच झालेलं आहे, त्या वर्षात करा. एकदा ओबीसी किती आहेत ते कळेल, मराठी किती आहेत तेही कळेल. गरज आहे का अशा प्रकारचा विचार करण्याची आणि भूमिका मांडण्याची? आबासाहेब, मुळात प्रसादजी आपली ह्या विषयावरती अनेक वेळा चर्चा झालेली आहे जनगणनेच्या विषयावरती. या जनगणनेमध्ये दोन प्रकारची जनगणना आहे देशामध्ये, संविधानामध्ये आणि घटनेमध्ये तरतूद आहे. एक म्हणजे स्त्री आणि पुरुष हे फक्त शिरगिनती करायचे, त्याच्यामध्ये मग सामाजिक आर्थिक शैक्षणिक हा स्तर त्याच्यामध्ये बघितला जातो. आणि दुसरी जनगणना जी आहे ती सगळ्या लोकांच्या मागणीनंतर जी झालेली आहे ती म्हणजे जातनिहाय जनगणना. ह्या दोनच प्रकारच्या जनगणना या देशामध्ये संविधानामध्ये आहेत. आणि बाकी हे जे काही आता नेते जे काही राजकीय पुढारी आहेत की स्वतःला समाजाचे नेते म्हणून म्हणतात की त्यांची वारंवार मागणी की ओबीसीची जनगणना करा, ओबीसीची जनगणना करा. आबासाहेब आपण आता आपण या वेगळ्या तपशिलात नको जायला, मी थेट मुद्द्यावर येतो ना. ओबीसींची जनगणना करा म्हणजे ओबीसी किती आहेत, मराठी किती आहेत ते कळून जाईल. ही भूमिका पटतीये का? ते जातनिहायची मागणी करायला पाहिजे ना त्यांनी. त्यांनी मागणी करत असताना जातनिहाय जनगणनेची मागणी करावी. आणि आता हरिभाऊ राठोड साहेबांनी सांगितलं की मी आपल्याला एक सूचित करू इच्छितो, 2011 जी जनगणना झाली त्या जनगणनेवरती देशाचे जवळपास 5,000 कोटी रुपये खर्च झाले. 20,000 आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा खर्च झाला. देशाचा खर्च फार मोठा आहे, राज्याचा ज्यावेळेला 5,000 कोटीच्या वरती विषय झाला. नाही पण आबासाहेब आपली भूमिका कळत नाहीये. आबासाहेब तुमची आज भूमिका लक्षात येत नाहीये. तुम्हाला ओबीसींची स्वतंत्र जनगणना करू देण्याला विरोध आहे का समर्थन आहे? ओबीसी
ओबीसीची जनगणना होऊ शकत नाही. तुम्ही जात निहाय जनगणना म्हणले तर सगळ्याची जनगणना होऊ शकते आणि त्यांना अपेक्षित असलेले ते स्वतःला ओबीसी म्हणून घेणारे हे त्यांनी मोजावेत पुन्हा जनगणना झाल्यानंतर. परंतु त्यांची जी मागणी आहे आता की आम्हाला ओबीसीची जनगणना करा, तर ओबीसीची जनगणना ही कायद्यामध्ये बसत नाही. नाही नाही आबासाहेब, हे आणि कायद्याच्या अभ्यासानुसार ते आपल्या समोर नाही. असं कसं होणार आबासाहेब? एकतर ओबीसी ज्याप्रमाणे जनगणनेमध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा कॉलम असतो आणि त्यानुसार त्यांची जनगणना ग्राह्य धरली जाते, त्याच प्रकारे जनगणनेच्या ह्याच्यामध्ये जर ओबीसीचा कॉलम असेल तर ओबीसी जनगणना ग्राह्य धरली जाईल. परंतु आम्ही तर तुमचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आम्ही तर असं म्हणतोय की ओबीसींसोबत मराठा समाजाची जनगणना माहिती पडेल म्हणून आम्ही जातवार जनगणनेचा आग्रह करतोय. पण मला सांगा आपण जेडी तांडेलजी, आताच्या घडीला तुमचं म्हणणं आहे की ओबीसींची वेगळी जनगणना करा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे ओबीसी नावाचा कॉलम करा. ओबीसी नावाचा कॉलम नाही, तो एसीबीसी नावाचा कॉलम असेल. नाही, तुमचं म्हणणं काय, कॉलम काय? आम्ही तर म्हणतो जातवार जनगणना सगळ्यांचीच करा. सगळ्यांची समजूत आहे किती महाराष्ट्रात कुणाची, बरोबर आहे ना? जातवार जनगणना सगळ्यांची करा या मुद्द्यावर आबासाहेब पाटलांचं समर्थन आहे. तेच आम्ही म्हणतोय. पण मग तुम्ही 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 तांडेलजी तुम्ही असं म्हणताय की तुम्हाला ओबीसी वेगळे मोजायचे आहेत. नाही, त्याच्यामधनं ओबीसी माहिती पडतील ना? एक जातवार जनगणना झाली की ओबीसी किती, प्रत्येक समाज किती आहे ते माहिती पडेल. आणि मग त्यानुसार जो मराठा समाज स्वतःला 32% समजतो तो जर उद्या 12% निघाला तर तेही कळेल की मराठा समाज 12% आहे म्हणून. आबासाहेब ऐकलं असेल तुम्ही कदाचित, मला त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. त्यांचा दावा तुम्ही ऐकला असेल. तुम्ही टीव्हीवरती बोलून चालणार नाही. मराठा समाज किती आहे किंवा कायद्यानुसार दर 10 वर्षांनी आपल्या देशाची जनगणना होते आणि जी 2021 ड्यू आहे त्याचा नियम असे आहे की एक मार्चला पूर्ण देशाची एकाच वेळेस जनगणना होते. आता आणि त्यासाठी जे फॉर्मेट तयार करावं लागतं, जे ट्रेनिंग द्यावं लागतं, ते 1 वर्षापासून आधीपासून सुरू झालेलं आहे. 2020 आपल्याला जनगणनेच्या तांत्रिक मुद्द्यात जायचं नाहीये. इथे एक नवा मुद्दा काय उपस्थित झाला जो तुम्ही ऐकला असेल, जेडी तांडेल यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की एकदा जात निहाय जनगणना करा, मराठे किती आहेत ते कळेल, ओबीसी किती आहेत ते कळेल, मराठे 32% आहेत असा दावा खरा की खोटा ते सिद्ध होईल, ओबीसी किती टक्के आहेत ते खरं की खोटं तेही सिद्ध होऊन जाईल. अशा प्रकारच्या मुद्द्यांना करण्यामागचं राजकारण काय? हरिभाऊ, म्हणजे हे नाही, हे का आपण मागणी करत नाही की ओबीसीची जनगणना करा असं का म्हणतो आपण? पूर्ण देशातली सर्व समाजाची सगळ्या जातीची जनगणना करा ही मागणी आली पाहिजे पुढे. आणि ही मागणी 2011 कायदा पास करून जनगणना झालेली आहे, त्याच्यामध्ये जायची गरजच नाही आहे. जनगणना झालेली आहे, जनगणना तुम्ही जाहीर करा. आणि ते मी सांगत होतो चुका, त्या चुका पण दुरुस्त झाल्या आहे. आताच मला मेसेज आला माझ्या मित्राकडून हैदराबादवरून की आपल्याकडे जे चुका होत्या त्या दुरुस्त केलेल्या आहे. चुकाही दुरुस्त झालेल्या आहेत. हरिभाऊंचा हा दावा आहे. त्यांना गणेश आखेजी आता सांगा, जनगणना झाली, चुका पण दुरुस्त झाल्या, जर हे हरिभाऊंचं म्हणणं खरं असेल तर जात निहाय जनगणनेचा तपशील सार्वजनिक व्हायला किती वाट पाहायची? नाही, आता कसं आहे की 2021 आहे, आता नव्यानं जनगणनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हरिभाऊ म्हणाले तसं 1 वर्षापासून जनगणना करणाऱ्या काही सगळ्या लोकांना त्याचं प्रशिक्षण देण्याची पण प्रक्रिया सुरू झालेली आहे. तेव्हा मला असं वाटतं की 2011 जनगणनेशी मला असं वाटतं की आता त्याच्याबद्दलची चर्चा करण्यात अर्थ नाही आहे. आता नव्या पद्धतीप्रमाणे जी यांना अपेक्षित आहे ती त्या पद्धतीची जात निहाय जनगणना 2021 व्हावा ही जी मागणी आहे ती ती आता योग्य आहे. तेव्हा मला असं वाटतं की हरिभाऊ जे म्हणतात ते जे महाविक साहेब 2011 जनगणनेची आता माझं असं म्हणणं आहे. जवळपास 5,000 कोटी रुपये नाही ऐका, त्याला त्या जारी व्हायला 4 वर्ष लागतील. 2021 जनगणना 2024 बाहेर पडेल, मग मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही का तुम्हाला? मराठा ठीक आहे. आता एक चर्चेतला आणखीन एक नवा मुद्दा आपण आणलात. हरिभाऊ थोडक्यात तुमचं म्हणणं काय आहे की जनगणनेच्या आडून मराठ्यांचं आरक्षण कोणाला टाळायचं आहे? बघा,
ह्या दोन गोष्टी आहे की हरिभाऊ विनाकारण या जातीय आरक्षणाचा चर्चा भरकटून देण्याचा हरिभाऊंचा विचार. हरिभाऊ असं काही जात जात न्याय जनगणना आज ज्या पद्धतीने राज्यातली परिस्थिती निर्माण झालेली आहे जनगणना कशाला पाहिजे तुम्हाला तुम्हाला कशाला पाहिजे जनगणना काय खायचं आहे जनगणनेला हरिभाऊ आरक्षणच तय करायचं आहे फंड तयार करायचं आहे त्याच्यामुळे विकास निधी काय करणार तुम्ही जनगणना हरिभाऊ आपण एवढे लढतो कशासाठी पाहिजे की आरक्षण हरिभाऊ आपण एवढे लढतो कशासाठी आपण एवढे वर्ष लढतोय म्हणत लढतोय आणि तुम्ही आता जर उत्तर घेत असाल तर तुम्ही समाजाशी विश्वासघात करताय जनगणना पाहिजे नाही हरिभाऊ तुम्ही आता म्हणता जनगणना जाहीर व्हायला चार वर्ष कशाला लागतात 2011 जनगणना चुकीची होती समाजामध्ये तुम्ही या जातीची सरकार तयार करण्याचा प्रयत्न करताय का मला तांदेल साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही काय एक मिनिट आबासाहेब थांबा आबासाहेब थांबा इथे आधी तांदेलांनी हरिभाऊंना काही प्रश्न विचारलेले आहेत तांदेलांनी हरिभाऊंना काही प्रश्न विचारले आबासाहेब आता जर 2021 जनगणना झाले आणि ती व्यवस्थित केली तर ते लगेच जाहीर होऊ शकते जात न्याय जनगणना करा आमचा विरोध नाही त्याला जात न्याय जनगणना करा लेबल लावून तुम्ही करत असाल तर कदापि होऊ देणार नाही जात न्याय जनगणना सांगतो आम्ही तुम्हाला काय म्हणणं आहे तांदेलचं काय म्हणणं आहे अहो हरिभाऊ तुम्ही 2011 मध्ये जनगणना झाली तांदेलचं काय म्हणणं आहे मी सांगतो आता हरिभाऊ ऐका 2011 मध्ये जनगणना झाली त्याच्यामध्ये तांत्रिक चुका झाल्या आणि चुका दुरुस्त करायला 3 वर्ष लागले म्हणून ते 2014 पर्यंत गेलं परंतु आता 2021 मध्ये आपण बिनचूक जनगणना करायची आहे आणि बिनचूक जनगणना केल्यानंतर ते लगेच जाहीर होऊ शकते त्याला कशाला 4 वर्ष लागतात पण तुमचे नेते चुकीच्या पद्धतीने सभागृहामध्ये जे मंत्री आहेत जे सभापती आहेत हे लोक त्या ठिकाणी ओबीसी जनगणना संविधानात बसतो का दर 10 वर्षांनी सांगा मला त्यांना संविधान माहिती नाही घटना माहिती नाही दर 10 वर्षांनी जनगणना होते घेतलेले आता समजा लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत एक मिनिट आबासाहेब एकच मिनिट दर 10 वर्षांनी जनगणना होते बरोबर ठीक आहे 2001 ची जनगणना झाली त्याचे आकडे 2004 मध्ये आले पूर्ण इतिहास बघा ना तुम्ही आजची गोष्ट नाही 81 ची जनगणना 91 ची जनगणना बघा ना 2001 ची जनगणना हरिभाऊ ते 4 वर्ष आकडे जातीचं म्हणून नाही पण तुम्ही इतिहासात जाऊच नका आता कॉम्प्युटरायझेशन आहे कॉम्प्युटर मध्ये बटन दाबला की तुम्हाला रिझल्ट मिळतो कॉम्प्युटरायझेशन मध्ये जर आपण सिस्टमॅटिक जनगणना केली तर लवकर रिझल्ट जाहीर होईल नाही जनगणना ऐका ना माझं काय म्हणणं आहे तुम्ही जनगणना करू नका थोडंच म्हटले मी असं म्हणता तुम्ही जनगणना जी आहे ती बाहेर काढा एक माझी मागणी आहे आणि जनगणना जर तुम्ही केली तर तुम्ही हे टाळताय याचा अर्थ असा होईल तुम्ही जनगणना नको आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला 2011 जनगणना 2021 बोला तुम्हाला याचा अर्थ नाही हे बघा हरिभाऊ एक मिनिट आता मी हरिभाऊ आणि जेडी तांडेल दोघांमध्ये हस्तक्षेप करतो मुद्द्याला पुढेही न्यायचं आहे कारण तुमच्या दोघांमधले नक्की विरोधाचे मुद्दे काय आहेत तेच समोर येत नाही हरिभाऊंच्या बद्दलचा आक्षेप नक्की काय आहे जेडी तांडेल हरिभाऊ हे मराठा धार्जिणी झालेले आहेत असा आमचा आरोप आहे हरिभाऊंवर पण तसं झालं काय होत आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं की नुकसान करतात हरिभाऊ हरिभाऊ एक ओबीसी आमच्या सोबत आला समाजामध्ये या अशा प्रकारची हरिभाऊ राठोडांना मराठा समाजाच्या नावावरती राजकारण करण्यासाठी स्वतंत्र ओबीसीची आरक्षणाची मागणी करून या राज्यामध्ये राजकारणाची समीकरण बदलण्यासाठी आज आतापर्यंत तुमचा जो चालू आहे आणि या लोकांनी असं करून दिलेलं आहे जनगणनेच्या नावाखाली जाती जाती भिडवायच्या आहेत माझा जो मराठा ओबीसी द्वेष पेरायचा तुम्ही याच्यासाठी ओबीसी जनगणना जनगणना चांगल्या कामासाठी करायची नाही आबासाहेब आम्ही तुमच्या मताशी म्हणजे जातवार जनगणनेशी सहमत आहोत आम्ही तेच मागणी करतोय जातवार जनगणना करा जातवार जनगणना केल्यावर प्रत्येक समाजाची किती संख्या माहिती पडेल मग मराठा मराठ्यांच्या विषय मध्ये आता आमचा अहो आम्ही थोडी विरोध केला तांदेल साहेब मराठ्यांनी कुठे विरोध केला जनगणना करू नका म्हणून आम्ही पण तीच मागणी करतो ना जातवार जनगणना करा म्हणून आबासाहेब म्हणतोय
आता मग मला एक गोष्ट लक्षात येते की दोन्ही समाजांमध्ये गोंधळ निर्माण झालेला दिसतोय आणि तो भूमिकेच्या निमित्ताने. मग मला गणेश आके आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की मराठा आणि ओबीसींच्या मध्ये अशा प्रकारचा वैचारिक गोंधळ विनाकारण कोण तयार करत असेल? महाराष्ट्र विधानसभेचे गणेश आकेंना विचारलंय, गणेश आके उत्तर देत आहेत. गणेश आके आपण मोठ्याने बोला जरा थोडस. काय प्रसाद जी, ज्या पद्धतीची आपण आता चर्चा सुरू आहे, मला असं वाटतं ती अत्यंत म्हणजे अशी विसंगत अशा स्वरूपाची आणि भरकटलेल्या स्वरूपामध्ये जी चर्चा सुरू आहे. गणेशजी तो असा समोर आला की ना मराठ्यांना जात निहाय जनगणनेचा विरोध आहे, ना ओबीसींना जात निहाय जनगणनेचा विरोध आहे. हा जर दोघांचाही मुद्दा एकच असेल तर मग हे दोन समाज परस्परांच्या समोर कोणी आणले असावेत? गणेश आके, हे समाज परस्परांच्या समोर आणलेले नाहीत कुणीही. प्रश्न असा आहे की आबासाहेब यांनी एक आत्ता शब्द वापरला की आम्ही ओबीसीची जनगणना होऊ देणार नाही एकट्या. मला असं वाटतं की आबासाहेबांना म्हणजे ओबीसीची जनगणना झालेली मराठ्यांना काय त्रास? 100% आके साहेब, जाती या देशामध्ये आम्ही एक सामाजिक कार्यकर्ता आहे. या जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम आम्ही कदापि खपवून घेणार नाही. ती भूमिका आज पण आहे, उद्या पण आहे. आम्ही कोणती राजकीय भाषा बोलत नाही आके साहेब. अरे आबासाहेब ऐकून घ्या, माझं म्हणणं आहे की जात या देशामध्ये या राज्यामध्ये भाईचारा राहिला पाहिजे, समाजामध्ये सामंजस्य राहिली पाहिजे, समानता राहिली पाहिजे. आपण परस्पर दोन्ही समाजांमधले सौहार्दाची भूमिका कायम ठेवण्याच्यासाठी आग्रही आहात. एक मिनिट त्याच आग्रही भूमिकेनं दुसऱ्याचं ऐकून तर घ्या थोडं. एकदा गणेश हाकेंना आपण संधी दिली आहे, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. हाके साहेब एक मिनिटात आपलं म्हणणं पूर्ण करा, मला आबासाहेबांनाही एक प्रश्न विचारायचा आहे. माझं असं म्हणणं असं आहे की जसं ओबीसींना वाटतं की आम्ही आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला ज्या पद्धतीचं सवलती मिळायला पाहिजेत किंवा ज्या पद्धतीची अर्थसंकल्पामध्ये आमच्या तरतूद व्हायला पाहिजेत ती होत नाही, आणि केवळ आमची जनगणना नाही म्हणून आमच्यावरती हा सामाजिक अशा प्रकारचा अन्याय होतो आहे, आणि त्यासाठी एकदा होऊन जाऊ द्या ना कुठला समाज किती संख्येनं या देशामध्ये आहे. आणि त्यामुळे ओबीसीची मागणी ही रास्त आहे. ओबीसीच्या मागणीबद्दल मराठा समाजाला जर असं वाटत असेल किंवा की आपली आपल्याही पद्धतीची जनगणना, तर मराठा समाजाने स्वतंत्रपणे मराठा समाजाच्या जाती म्हणजे जातीच्या गणनेची मागणी करावी, पण त्यांनी ओबीसीच्या जनगणनेला विरोध करणं मला असं वाटतं हे संयुक्तिक नाही. ठीक आहे, गणेश आके आपण जी भूमिका मांडली त्यात अतिशय स्पष्टपणे तुमचं म्हणणं असं दिसतंय की ओबीसींनी ओबीसी या प्रवर्गामध्ये, खरं तर तो तसा प्रवर्ग नाही, तो एसीबीसी असा प्रवर्ग आहे आणि प्रचलित भाषेमध्ये ओबीसी म्हटलं जातं, त्या तमाम ओबीसींनी जनगणनेच्या वेळेला स्वतःची जात लिहावी असा आग्रह तुमचा स्वाभाविक असेल. बरोबर आहे गणेश आके? जी आता जी मागणी आहे ज्या ज्या ओबीसीच्या विविध संघटनांनी आता नाही, आकेजी आपण पटकन मुद्द्यावर येऊयात. प्रत्येक ओबीसीनी जनगणनेमध्ये आपली जात लिहावी असा आग्रह असायला पाहिजे त्याच्यासाठी. बरोबर आहे, त्याशिवाय ओबीसीची जनगणनाच होणार नाही. बरोबर, अगदी बरोबर. आता माझा पुढचा प्रश्न असा येईल, आबासाहेब पाटलांसाठी, आबासाहेब पाटील जनगणना होत असताना मराठा समाजाने काय लिहायचं? आता विषय असा आहे, तुम्ही जो प्रश्न विचारला आता हरिभाऊ राठोड साहेबांनी पण तो विषय सांगितला, अजून मराठा आरक्षणाची प्रवर्ग निश्चित झाला नाही. जर जनगणना आता समोर आली तर जनगणनेचा विषय जर आणला तर पुढे 4 वर्ष जर जनगणना झाली तर पुन्हा ते आरक्षण या लोकांना मिळणार नाही. दुसरा मुद्दा की आज तुम्ही ज्या ठिकाणी फक्त ओबीसीची जनगणना म्हणताय तर ओबीसी जनगणना ही कायद्याप्रमाणे होत नाही. तिसरा मुद्दा जो आहे की जनगणना जर करायची म्हटलं तर त्याला सगळ्यांचं सहमत घ्यावं लागेल. जात निहाय जनगणनेसाठी एससी एसटी ओबीसी व्हीजेएनटी सगळ्यांचं मत घ्यावं लागेल तुम्हाला, आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही करा. फक्त ठराविक 2-3 नेते त्या ठिकाणी वेगळी भूमिका मांडतायत आणि त्या ठिकाणी पुन्हा आणि मग चिडण्यासारखं काम करायचं की आम्ही संख्येने किती आहोत, आमचं कसं आहे, आम्हाला काय करायचं, ह्यांना या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक विषय त्यांच्या स्वतंत्र समाज. ठीक आहे, आबासाहेब वेळेची मर्यादा आहे म्हणून थांबवतो. पटकन जेडी तांडेल यांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आबासाहेब एक मिनिट, आबासाहेब तुम्ही म्हणता
ओबीसींची जात नाही जनगणना होऊ शकत नाही ह्याला काय आधार आहे? कारण जर जेव्हा शेड्यूल कास्टची शेड्यूल ट्राईबची पुढे भविष्यात आम्हाला राजकारण कसं करणार काय होऊ शकत नाही? मी आपल्याला मगाशी विचारलं की तुम्हाला ओबीसींची जनगणना करायची असेल तर कॉलम काय म्हणून हवा आहे? ओबीसी म्हणून हवा आहे का एसीबीसी म्हणून हवा आहे? ओबीसी ओबीसी. अच्छा, आणि जर एसीबीसी असेल, जर एसीबीसी असेल तर त्यामध्ये मग मराठी पण एसीबीसी लिहू शकतील? नाही, एसीबीसी हे जे वेगळं, आता एसीबीसी हे तांत्रिक नाव आहे, परंतु ऍक्च्युअली सगळ्यांना प्रचलित नाव हे ओबीसी आहे. आणि जसं शेड्यूल कास्ट ओ तांदेल साहेब, हा संविधानिक शब्द एसीबीसी आहे. जनसंख्या माहिती पडेल किती आहे ती? तुम्ही ओबीसीचा कॉलम टाकू शकत नाही. ओबीसींची वेगळी जनसंख्या वेगळ्या कॉलमच्या माध्यमातून वेगळ्या स्तंभाच्या द्वारे मोजायची असं तुमचं म्हणणं असेल, आणि तांत्रिक दृष्ट्या सरकारी कागदपत्रावर ओबीसी शब्द येणार कसा? आम्ही सुरुवातीची मागणी आमची ही असेल की तुम्ही सगळ्यांची जातनीय जनगणना करा, परंतु सरकारला ते शक्य नसेल तर ज्या प्रकारे शेड्यूल कास्टची जनगणना होते, शेड्यूल ट्राईबची होते, त्याच प्रकारे ओबीसीचा कॉलम ठेवून. आणखीन एक मुद्दा जो मी आपल्या सोबत असलेल्या आबासाहेब पाटलांना विचारला, तुम्हाला पण विचारतो. सगळ्यांनी जर आपापल्या जाती लिहायच्या आहेत तर ब्राह्मणांनी ब्राह्मण लिहायच्या आहेत, त्यानंतर इतर प्रत्येक जातीनं आपापली उल्लेख आपापले करायचे आहेत, मराठ्यांनी काय करायचं, क्षत्रिय वर्गानं काय करायचं? आता मराठा समाजाने मराठा ही जात लिहायला पाहिजे त्याच्यामध्ये, पण मराठा म्हणून जातीला मान्यता देऊन तशा प्रकारचा सरकारी उल्लेख घेतो मराठी मराठा लिहायचा? जर आम्ही समजा माझी जात आहे, मी ओबीसी प्रवर्गामधला माझी आगरी जात आहे, ठीक आहे, परंतु ही जात मी लिहिली तर त्याच्यामध्ये काय वागू आहे? समजा आपला कुणबी समाज आहे, कुणबी समाज आणि कुणबी समाज लिहेल, पण जेव्हा मराठा समाज असेल, मराठा समाज मराठा समाज लिहिल. कुणब्यांमध्ये जे कुणबी मराठा लिहितील त्यांचं काय करायचं? ऍक्च्युअली कुणबी हे ओबीसी आहेत आणि मराठा हे ओबीसी नाहीत. ऍक्च्युअली आतापर्यंत ओबीसी त्यांना ओबीसीचा प्रवर्गाचा दर्जा दिलेला नाही. ठीक आहे, हा एक महत्वाचा मुद्दा काढलात आबासाहेब पाटील. आपलं उत्तर घेऊच एकदा हरिभाऊंच्याकडे जाऊयात. पटकन हरिभाऊ, कृपया या गोष्टीचा खुलासा करा की ओबीसींनी त्यांच्या जाती लिहायच्या, प्रत्येकानं स्वतःची जात लिहायची, मराठ्यांनी मराठा लिहायचं, अशा प्रकारचं चित्र आणि दावा जेडी तांडेल करतायत. तांत्रिकदृष्ट्या कितपत योग्य आहे? आणि त्याही बरोबर जेडी तांडेलांचा आग्रह असा आहे, कॉलमचं नाव जातगणनेच्या फॉर्ममधल्या अर्जातल्या स्तंभाचं नाव हे ओबीसी पाहिजे, एसीबीसी नको. बरोबर आहे तांडेलजी? बरोबर. ठीक आहे, हरिभाऊ उत्तर द्या, हे शक्य आहे का? 2011 ची जनगणना अशीच झाली आहे. ब्राह्मणांनी ब्राह्मण लिहिलं, मारवाडींनी मारवाडी लिहिलंय, त्यामुळे ती खऱ्या अर्थाने जात निहाय जनगणना झाली आहे. कारण तो 2011 कायदा पास केला होता, 20,000 करोडच्या वर तुम्ही खर्च केलाय त्याच्यावर. मग ठीक आहे, ते आग्रह सोडून तुम्ही जात हे कसं आहे? आमच्या भटक्या इमतासाठी आयोग नेमला, कुठला? रेणके आयोग. बरोबर. मग आला इजाते आयोग, मग आणखी आयोग, मग आयोग आयोग, आणि आता रोहिणी आयोग. म्हणजे तुम्ही जातीय जनगणना करा हे प्रत्येक वेळेस मागत राहा, 4 वर्ष लागतील, आणि 4 वर्षामध्ये आपले जे प्रश्न, जटिल प्रश्न झालेले आहे, ते जर सोडवायचे असेल तुम्हाला आज, तर आपल्याला तुरंत जातीय जनगणनेची आवश्यकता आहे, आणि ती माननीय केंद्र सरकारकडे, माननीय मोदी सरकारच्या दफ्तरी आहे. हरिभाऊ, जेव्हा हे विषय कोर्टात जातात तेव्हा कोर्ट तुम्हाला विचारतो बा ओबीसींची लोकसंख्या जनसंख्या किती आहे, तेव्हा सरकार काय म्हणतं? त्यांची लोकसंख्या जनसंख्या अजून झालेली नाही, निश्चित झालेली नाही, आणि ते निश्चित करण्यासाठीच आपण आग्रह धरतो की प्रत्येकाची जातवार जनगणना होते, आणि ओबीसी मध्ये असल्या जाती ठरलेल्या आहेत, त्या जातीनुसार ते जनगणना माहिती पडेल. ठीक आहे, जनगणना माहिती पडली. मला वेळेची मर्यादा सर्व मान्यवरांना विनंती आहे. एक मिनिट मी थांबवतोय आपल्याला याच्यासाठी, कारण खरंच पटकन 1 मिनिटाभराच्या आधीच आपल्याला लक्षवेधीतली एक छोटी विश्रांती घेऊन परत यायचं आहे. भारतात लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये वर्गवाद नसावा अशी अपेक्षा आहे, जात विरहित समाज रचना असावी अशी भावना प्रत्येकानं जोपासावी ही सुद्धा अपेक्षा आहे. पण या सगळ्या गोष्टी पुराणातल्या वांग्यांप्रमाणे राज्यघटनेतल्या तपशिला इतक्याच राज्यघटनेमध्येच लपलेल्या आहेत. प्रत्यक्षात प्रत्येकाला स्वतःची जात जपायची आहे,
प्रत्यक्षात प्रत्येकाला स्वतःची जात मोजायची सुद्धा आहे. कारण जिसके जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, अशा प्रकारचं राजकारणाचं सूत्र काशीराम सांगून गेलेले आहेत. याच निमित्तानं चर्चेला पुढे नेतोय आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांची एक पटकन ओळख आपल्याला परत करून देतो. ओबीसी नेते जे डी तांडेल, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता, आपल्या सोबत गणेश हाके आणि माजी खासदार विधान परिषदेचे माजी सदस्य हरिभाऊ राठोड. सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करतोय चर्चेमध्ये. पहिला मुद्दा, मला आबासाहेब पाटील आपण या प्रश्नाचं उत्तर द्यावं की ओबीसींची संख्या खरी किती आहे हे कळल्यानंतर जर त्यांनी आरक्षणाच्या संदर्भाने काही फेरबदल मागितला तर तो आपल्याला टाळायचा आहे म्हणून आता तुम्ही ओबीसींच्या आरक्षणाला विरोध करताय? अजिबात नाही, स्पष्टपणे भूमिका आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं चर्चेच्या की जनगणना दोन प्रकारची आहे, एक स्त्री आणि पुरुष आणि दुसरी जातनी आहे. आणि जातनिहाय जनगणना झाली तर त्या सगळ्या समाजातील स्तर कळेल, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक, त्याच्यामध्ये जनगणना व्हावी. आम्हालाही आमची पण मागणी आहे की जातनिहाय जनगणना झाली तर या राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल भविष्यामध्ये. आणि त्याची संख्या किती आहे, किती शासकीय सर्व्हिस आहेत, किती प्रगत झालेलं आहे, आणि प्रगत झालेल्यांना सुद्धा भविष्यामध्ये जे आरक्षणातून वगळण्याची जी 10 वर्षानंतर सर्वेक्षण होणार आहे तेही या निमित्तानं होईल, आणि ज्यांना आरक्षणाची आता गरज आहे त्यांना आरक्षण मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सुद्धा मान्य करतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टीला कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं न्यायचं काम काही ओबीसी नेते मिळून जे करतायत ते चुकीचं आहे. हे वारंवार सातत्यानं मी तुम्हाला जे सांगतो ठीक आहे की त्यांची जी मागणी आहे की ओबीसीची जनगणना व्हावी, ओबीसीचा वेगळा कॉलम टाकावा. एक मिनिट फक्त, ओबीसीचा वेगळा कॉलम यावा तर ओबीसीचा असा स्वतंत्र कॉलम त्या ठिकाणी या जनगणनेमध्ये येऊ शकत नाही. आपल्या शेजारी हरिभाऊ बसले आहेत, आपल्या शेजारी हरिभाऊ बसलेले आहेत, ही जनगणना होणार आहे. सांगतायत हरिभाऊ, सांगतायत की यापूर्वी अशी जनगणना झालेली आहे, झालेल्या जनगणनेचा आकडा बाहेर येऊ द्यात. आता मला एक प्रश्न जे डी तांडेल आपल्याला विचारायचा आहे. जे डी तांडेल, ओबीसींची संख्या मोजून जर झाली असेल, जर तशी संख्या मोजून झाली असेल तर ओबीसींच्या जनगणनेचा तपशील कोणाला गुप्त ठेवायचा आहे आणि गुप्त ठेवण्यामागचं काय राजकारण आहे? ऍक्च्युली ओबीसी 1931 प्रमाणे 52% आहेच, पण आता 52% नंतर 1931 नंतर भारत स्वतंत्र झाला आणि दोन्ही जे मुस्लिम बहुल देश होते बांगलादेश आणि पाकिस्तान हे वेगळे झाले, म्हणजे ओबीसींची संख्या परत वाढली. आणि असं असताना 52%वरनं ते आता जवळजवळ 55-60%पर्यंत जाऊ शकते. त्याच्यामुळे सरकारला ही आकडेवारी माहिती पडली की ओबीसी 52% नसून ते आता वाढलेत. आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला ज्या सुविधा मिळतात किंवा मिळाव्यात त्या आमच्या जनगणनेनुसार मिळाव्यात, आमचा हिस्सा आम्हाला मिळावा. म्हणजे काय, म्हणजे नक्की काय पाहिजे आम्हाला? जे आमच्या समाजाची डेव्हलपमेंट करण्यासाठी जो आम्हाला निधी हवा, जो फंड्स हवा, ज्या सोयी हव्या, जे आरक्षण हवं, नेमकं तुम्हाला काय पाहिजे ते एकदा जाहीर करा टीव्ही समोर. बर, त्यांनी बोलले ते ऐकायला येईलच आपल्याला, आपल्यापर्यंत पोहोचतच आहे ते. बर हरिभाऊ, हरिभाऊ याच्यात याच्यात काय गैर आहे? जेडी पाटलांनी मांडलेल्या भूमिकेमध्ये गैर काय आहे? त्यांचं म्हणणं आहे जेवढी आमची लोकसंख्या आहे तेवढा आम्हाला सोयी सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे. माझं म्हणणं आहे का, तुम्ही शांतपणे तांडेलजी, माझं काय म्हणणं आहे की गोपीनाथ मुंडे साहेबांनी ऐतिहासिक भाषण केलं, काँग्रेस पक्षाने तो निर्णय घेतला, कायदा पास केला, 20,000 करोडच्यावर जास्त आपण त्याच्यावर खर्च केला, फिगर आपल्याकडे आहे माननीय पंतप्रधानांकडे. मी तांडेल साहेबांना विचारू इच्छितो की जर जर मोदी साहेबांनी हे आकडे बाहेर केले किंवा आपण तशी मागणी केली तर तुमचा विरोध आहे का? नाही, आकडे करू दे सरकारने बाहेर. हरिभाऊ, सरकार आकडे बाहेर करत नाही हे आपलं हे, ते सरकारने आकडे बाहेर करावेत. 2011 पण करू द्या, 2021 तुम्ही अहो ती मागणी करा. हे बघा तांडेलजी, ती मागणी करा, ही मागणी करा. माझा काही विरोध नाही की 2021 जनगणना तुम्ही करू नका, पण जी झालेली आहे ती बाहेर पाडा ना. 2021 जनगणना 2024 येईल बाहेर, आणि तोपर्यंत आपण काय करणार? तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न आहे, तोपर्यंत त्याला फंड द्यायचा आहे, त्यासोबत बजेट घ्यायचं जाणून घ्यायचं आहे. म्हणून मी हरिभाऊ आपल्याला प्रश्न विचारतो, आपण वारंवार असं सांगता आहात 2021 जनगणना 2024 जाहीर होईल, तुमचं असं म्हणणं आहे. समजा तसं झालं तर काय फरक पडणार आहे याचं उत्तर सापडत नाही. त्या आडे तुम्हाला तुम्हाला त्या आडून असं सांगायचंय का की 2024 पर्यंत मराठा आरक्षणाचा निकाल लागू शकत नाही?
या दोन घटनांचा परस्पर संबंध सांगा, म्हणजे मग जेडी तांडेल यांचा दावा कितपत योग्य कितपत अयोग्य ते ठरवता येईल. सांगतो कसं आहे की आपल्याकडे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जटिल झालेला आहे, तो कोर्टातून सुटेल मला असं वाटत नाही, आणि कोणी जर म्हणत असतील तर ते चूक आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष ओबीसीची जनगणना किती आहे आणि ते जर झालं तर आपल्याला कायदेशीर आपल्याला आरक्षण वाढून घेता येईल. आणि मग आपल्याला नव्या सूचीमध्ये जरी टाकायचं झालं तर जसं तामिळनाडू सरकारने केलं तसं आपल्याला करता येईल. त्यामुळे ते आवश्यक आहे. आज त्यामुळे आवश्यक आहे. आता जेडी तांडेल यांच्याकडे पटकन येऊया. जेडी तांडेल, हरिभाऊंना मराठा आरक्षणाची किती काळजी आहे, का आहे ते समोर आलंय. हरिभाऊ आम्ही आता हरिभाऊंची आता गेल्या वर्षभरापासून ज्या हरिभाऊंनी युटर्न केला, हरिभाऊंसोबत आम्ही काम करायचो, परंतु हरिभाऊंनी जो युटर्न केला आहे, हरिभाऊंच्या माहिती करता सांगतो, 2001 ची जनगणना जातीवर व्हावी म्हणून दिवापाडी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीला गेलो होतो. त्यावेळी सुद्धा बीजेपी सरकार होतं, त्यावेळी पण त्यांनी सांगितलं होतं आम्ही करू, आणि शेवटी केली नाही. प्रत्येक सरकारमध्ये हे जनगणना जातवार न करणं याला काय कारण आहे हे कोणाला समजत नाही. तर त्याच्यामुळे आम्ही सरकारला विनंती करतो की कमीत कमी येणारी जनगणना 2021 मध्ये आहे ती जातवार झालीच पाहिजे, आणि त्याकरता आता हा जागा झालेला ओबीसी सरकारला सुद्धा जाब विचारशा गप्प राहणार नाही. ठीक आहे, जेडी तांडेलजी, 2001 ला केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं असं आपण म्हणाला, झालेली जनगणनेची मागणी करा ना तुम्ही. मग 2000 मध्ये मी सुद्धा आझाद मैदानावर गोपीनाथ मुंडे साहेबांना घेऊन मोर्चा काढला होता. म्हणजे तुम्ही काल परवा आले आणि ओबीसी नेते झाले आणि मला लागले की आम्ही ओबीसी नेते आहोत, आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे. अहो 2000 साली गोपीनाथ मुंडे सोबत याच आझाद मैदानावर मी मोर्चा काढलेला आहे. त्याचा रेकॉर्ड आहे माझ्याकडे. अरे कोणी येतो उठतो नाही आपल्या. नाही नाही हरिभाऊ, आम्ही सांगतो आम्हाला नेतेगिरी करायची गरज नाही, परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत ना, बघा समाजासाठी तुम्ही चुकी. अहो काही लोक काल परवा आले, अहो त्यांना ओबीसीचं ABCD माहित नाही, त्यांना रिझर्वेशन कळत नाही, सब कॅटेगरायझेशन कळत नाही, त्यांना म्हटलंय जनगणना झाली की नाही हे माहित नाही. हरिभाऊ तुम्ही समाजाची आज महाराष्ट्र पूर्ण जागृत झाले. हरिभाऊ काल जालण्याचा मोर्चा बघायला पाहिजे होता. ज्यांना काय प्रत्येक गावागावात काय होते जालण्यामध्ये, मोर्चा झाला का? ABCD माहित नाही. अहो ते माहिती होईल ना हरिभाऊ. सगळे झाले ओबीसीचे नेते. अरे कमाल आहे बा. अहो हरिभाऊ ठीक आहे, एक मिनिट, या मुद्द्याला आपल्याला पातळीवर न्यायचं नाहीये. ओबीसी समाजात नेतृत्व कुणी करावं कुणी न करावं, लोकशाहीत हा अधिकार कोणा एका विशिष्ट व्यक्तीकडे राखून ठेवलेला नाही. गणेश आकेंकडे जायचं आहे. गणेश आके, एक तपशील मगाशी चर्चेमध्ये आला, 2001 लाच भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना ओबीसींच्या जनगणनेची जात निहाय आकडेवारी घोषित करा, तशा प्रकारे जनगणना करा असे सगळे आग्रह करून झाले होते. हाके जी, बघा, जात निहाय जनगणनेच्या संदर्भामध्ये 1931 ला जी जनगणना झाली त्याच्यानंतर स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा अनेक वेळेला अशा स्वरूपाचा अनेक लोकांनी मागणी केलेली होती, परंतु ती मागणी ती सरकारला त्या काय तांत्रिक अडचणी असतील काय वेगळ्या पद्धतीच्या काही अडचणी असतील त्यामुळे ती शक्य झालं नाही. परंतु ज्या पद्धतीनं आज आपण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातून या पद्धतीचा उठाव होतोय, आणि 2011 साली मी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनीच जात निहाय जनगणनेचा आणि ओबीसीच्या जनगणनेचा आग्रह धरला होता. त्यामुळे भारतीय जनता पार्टी या बाजूने किती आहे आणि ओबीसीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका काय आहे, मला असं वाटतं वेगळ्या गोष्टीने सांगण्याची. उलट इथं हरिभाऊ राठोड आहेत. हरिभाऊ एकूण या ज्या 70 वर्षाच्या कार्यपीठामध्ये आमची सत्ता किती वर्ष होती, ती काँग्रेसची, तुम्ही ज्या पक्षात आता गेलेला त्याच पक्षाची सत्ता किती दिवस होती. म्हणजे खरं म्हणजे त्यांनाच मुळात अशा स्वरूपाची जात न्याय जनगणना होऊ द्यायची नव्हती. तर त्यांनी ती मागणी केली होती. ऐकून घ्या, काँग्रेसला जनगणना नको होती. त्याचं कारण असं आहे त्यांना की त्याच्यामध्ये जाती जातीच्या संदर्भामध्ये कायदा पास केलाय ना त्याच्या साहेब. तुम्हाला आताही सांगतो, हे बघा, मी तुम्हाला सांगतो की ओबीसीच्या संदर्भामध्ये भारत या देशातलं पहिलं सरकार आहे, माननीय नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं,
स्वतंत्रपणे घटनेनं आतापर्यंत ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा नव्हता. या सरकारनं संसदेमध्ये कायदा करून ज्याला ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला की ओबीसीच्या संपूर्णपणे या हक्काला सामाजिक न्यायाला एक गणेश साकेजी वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला थांबवतोय. आबासाहेब पाटील आणि जेडी तांडेल दोघांनाही यावर प्रतिक्रिया द्यायची. फक्त विषय गणेश हाके साहेबांचाच आहे. 2000 डिसेंबर 2000 मध्ये आम्ही लालकृष्ण अडवाणींना त्यांच्या कॅबिन मध्ये संसदेमध्ये भेटलो होतो आणि त्यांनी मान्य केलं की आम्ही ओबीसी जातीवर जनगणना करू. प्रमोद महाजन संसदीय कार्यकाळ मंत्री होते आणि त्यावेळी जवळजवळ विरोधी पक्षाच्या 11 खासदारांनी स्वतः या उमा भारती सारख्या बीजेपीच्या 9 खासदारांनी आपली मतं व्यक्त करून जनगणना जातीवर होईल असं जाहीर केलं होतं. परंतु ते दुर्दैवाने ती जनगणना झाली नाही. ती जनगणना तशी झाली नाही. त्यानंतर दीर्घकाळ काँग्रेसचं सरकार झाली नाही. जनगणना परत झाली नाही. झाली गोपीनाथ मुंडे साहेबांनी तुम्ही जे प्रयत्न केले 2001 साली झाली नाही. परंतु 2011 तुम्ही म्हणता त्याप्रमाणे झाली असली तरी जाहीर झाली नाही. आम्ही म्हणतो 2011 जुनी ओबीसी तुम्हाला नक्की किती आहे तो नक्की कळेल. अरे भाऊ कदाचित 52% झाला असेल. कदाचित 55% झाला असेल. आबासाहेब पाटील ओबीसींची संख्या वाढल्यामुळे इतर समाजाला घाबरण्याची प्रतिक्रिया देण्याची गरज आहे का? नाही, लोकशाहीमध्ये नक्कीच घाबरायला लागेल. जर ओबीसी 55% झाले असतील आणि त्यांनी हक्क मागितले तर जे प्रस्थापित समाज आहेत तर त्यांना त्याचं नक्कीच नुकसान होणार आहे. बर, मग आबासाहेब पाटील त्यावर प्रतिक्रिया देतात. मला सांगा तांडेल साहेब, ज्या पद्धतीनं आता विषय मांडताय 55%, 60% सगळे लोक येणार, मग बाकीच्यांना काय महाराष्ट्रातून बाहेर काढणार आहेत का? प्रत्येक जण किती आहे ते माहिती पडेल. ज्या पद्धतीनं सुविधा आम्ही 55% झालो की बाकीच्यांना देणार नाही, मग संविधान तुम्ही मानता का नाही मानता? घटना मानता की लोकशाहीच्या लोकशाहीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं भूमिका मांडताय, ज्या पद्धतीनं तुम्ही भूमिका मांडायला लागलेले आहात की ती भूमिका कुठंतरी या राष्ट्रद्रोह आणि या देशामध्ये जातीय दंगली घडवण्या संदर्भामधल्या भूमिका तुमच्या हे फार मोठ्या प्रमाणात सरळ 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 या ठिकाणची भूमिका घेतात आणि त्या विधानाची जबाबदारी. मला जात न्याय जनगणना कशासाठी पाहिजे त्याचं एकदा तुमची प्रमुख तुमची एकमत करा. हरिभाऊजन तुमचं एकमत करा पहिलं. जात न्याय तुम्हाला कशासाठी पाहिजे? राजकारणासाठी पाहिजे? एकमत आहे करण्यासाठी पाहिजे? समाजासाठी पाहिजे? राष्ट्रद्रोह आणि जातीय दंगलींच्या पर्यंत नेण्याची काय गरज आहे? तुम्हाला कसली भीती वाटायला लागली? ओबीसी 55%, 60%, 65% झाले. मी म्हणतो आबासाहेब ऐका, आता तुमचा समाज हा 12% असून 1960 पासून जेव्हापासून महाराष्ट्र स्वतंत्र झाला तेव्हापासून प्रत्येक विधानसभेत 50%च्या वरती मराठा समाजचे आमदार आहेत. आम्ही कधी बोललोय का? आम्ही या राष्ट्रद्रोह बोललो? आम्ही या समाजद्रोह बोललोय? परंतु जेव्हा तुम्हाला मिळालं वाढून ठेवलं आना जेवढे ओबीसी तुम्ही निवडून आणा हे चुकीचं आहे. आमदार उभे करा, तुम्ही निवडून आणा, तुम्ही राज्य करा. राजकीय भाषा बोलू नका आमच्या समोर. जर तुम्हाला असं वाटतं ना की मराठ्यांचे आमदार झाले, अहो तुम्ही स्वतः आमदार व्हा ना. तुम्ही एखादा मतदारसंघ निवडा, त्याच्यामध्ये निवडून या. आम्ही समाजाच्या कल्याण करण्यासाठी काम करतोय. तुम्ही करा, तुम्ही नको. तुम्ही ज्या पद्धतीनं विषय मांडता की ही जनगणना कशाला झाली पाहिजे हे तुम्ही मुद्द्याचं सांगायला लागले की आज तुमच्या खऱ्या डोक्यातल्या जे योजना आहेत ते तुम्ही आज बोलून दाखवलं टीव्हीवर. मला फक्त राजकारण करायचं काळा काळातला जो समाज. कुठं तुम्ही आवाज उठवला? तुम्ही ओबीसी नेते म्हणून कहता. मला सांगा मागच्या 5 वर्षामध्ये शिष्यवृत्ती बद्दल आवाज उठवला का? जे मेडिकलचं विसर्जन केलं होतं त्यांना प्रवेश मिळाला नाही
त्याच्याबद्दल तुम्ही आवाज उठवला का? जे ओबीसीचे विद्यार्थी आहेत त्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही त्याच्याबद्दल तुम्ही आवाज उठवला का? आमचा आवाज सांगा ना मला सगळ्यांना, किती वेळा तुम्ही सरकारमध्ये ओबीसीचे आंदोलन असू शकतं, तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला नाही, ओबीसीचा ऐकत नाहीये ठिकाणी, नोकऱ्यामध्ये असू दे, कुठलं सरकार ओबीसीचा ऐकत नाहीये, जेडी तांडे नोकऱ्यामध्ये असू दे, कुठे असू तुम्ही बघा, ओबीसी टक्केवारी बघा, ओबीसी बघा, जेडी तांडे कुठलं सरकार ओबीसीचा ऐकत नाही ते सांगा, आतापर्यंत ऐकलं नाही म्हणून तर आमची लोकसंख्या कमी आहे, आम्ही कधी सेंटेशन कमी आहे, आपण आतापर्यंत ऐकलं नाही म्हणजे कुठल्याच सरकारांनी तुमचं ऐकलं नाही, कुठलं ऐकलं ऐकलं पटकन, ना बीजेपीने ऐकलं, कुठल्याही सरकारने ऐकलं नाही, गणेश आके उत्तर देतील, गणेश आके आणि हरिभाऊ राठोडे दोन स्वतंत्र पक्षांचे प्रतिनिधी पण आहेत, गणेश आके तुमच्या सरकारने ओबीसीचं ऐकलं नाही, म्हणूनच म्हटलं तुम्हाला सांगितलं, सर्वाधिक ओबीसींना न्याय देण्याचं काम कुणी असेल तर भारतीय जनता पार्टीने केलं, तांडेल जे म्हणाले ते तांडेलच्या म्हणण्याचा भरितार्थ आपण प्रसादजी लक्षात घ्या, त्यांचं म्हणणं की आमची आवाज, गणेश आके भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक बिगर मराठा मंत्री होते, हा तपशील सुद्धा जेडी तांडेल यांना सांगायची गरज आहे का? नाही 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 नाही, तुम्हाला मी पुन्हा सांगतो, 1995 साली जेव्हा महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं होतं तेव्हा सर्वाधिक म्हणजे 60% अधिक मंत्री हे ओबीसी समाजाचे मंत्री होते, अल्पसंख्याक होते, ज्याची म्हणजे महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे अत्यंत ज्याला मायक्रो ज्याला आपण ज्याला म्हणतो आपण की कवी सूक्ष्मच्या स्वरूपाची सुद्धा जाती होत्या, त्या जातीचे सुद्धा मी मंत्री केलेले होते, दुर्दैवाने त्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या काळामध्ये हे धरत नाही, ओबीसी प्रसादजी मला बोलू द्या कृपा करून, माझं म्हणणं असं आहे की तपशील दिला नाही महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाराष्ट्रामधल्या सरकारचा तुम्ही गेल्या पासून महाराष्ट्र अस्तित्वात आलाय तेव्हापासून तुम्ही सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांची संख्या करा, आमदारांची संख्या करा, खरं आहे तांडेल यांचं म्हणणं खरं आहे की त्यांनी आवाज करत होते पण जे आवाज ऐकणारे जे लोक त्यांना ऐकायला येत नव्हतो कारण ते मराठा समाजाचे होते आणि दुर्दैवानं म्हणून गेल्या त्यांचं म्हणणं बरोबर आहे तांडेलांचं, तांडेलांची भूमिका ही अत्यंत योग्याच्या स्वरूपाची भूमिका आहे आणि आता मराठा समाजाला म्हणजे ओबीसी समाजाला असं वाटतं की आपण इतक्या मोठ्या संख्येप्रमाण आहोत, संख्येच्या प्रमाणामध्ये आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, सामाजिक न्यायाची भूमिका आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे ही भूमिका आहे, ही न्याय अशा स्वरूपाची भूमिका, मला असं असं वाटतं की आता या समाजाला जर अशा पद्धतीची मागणी केली मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी ही ओबीसीच्या न्याय हक्कासाठी हक्कासाठी घटनात्मक हक्कासाठी केव्हाही ओबीसीच्या बाजूला उभी असेल, ठीक आहे एक मिनिट थांबा, आपण थांबा जरा थांबा हाकेजी, हाकेजी वेळेची मर्यादा मी आपल्याला थांबवतो, पटकन एकदा आबासाहेब पाटलांचा प्रश्न ऐका। आता जे तांडेल आणि हाके साहेबांनी विषय सांगितला की ओबीसीची संख्या एवढी असताना जे आमदारांचा ज्यावेळेला विषय काढला तर या दोन्ही नेत्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की आज तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून जाहीर ओबीसीला आणि सगळ्या महाराष्ट्राला सांगावं की एवढी मोठी संख्या असताना ठराविक 361 जाती ओबीसी मध्ये असताना फक्त ठराविक 4-5 समाजातले लोक आमदार का होतात, ठीक आहे त्यांचे जे अधिकारी का होतात, आपल्याला आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार, वेळेची मर्यादा असल्यानं मध्येच बोलणाऱ्या एका व्यक्तीला थांबवून आपण निरोपाच्या या मुद्द्याकडे आलेलो आहोत। जातनिहाय जनगणनेचा आग्रह करणाऱ्या प्रत्येक समाजाचा सुप्त हेतू काय हे कधीच लपून राहिलेलं नाही, आपली जितकी संख्या आहे तितकं आपलं शासकीय प्रतिनिधित्व असावं, मग ते निवडणुकीत असेल किंवा शासकीय योजनांमध्ये असेल, हे त्यामागचं खरं इप्सित आहे, हे खरं इप्सित जातनिहाय जनगणनेतून साध्य करण्याच्यासाठीचा हा सगळा आग्रह आहे। तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच, ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।